ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अन्य पर्यायांची चाचपणी। राजू नाईक तसंच लटकेंच्या कुटुंबियांना उमेदवारीची शक्यता। हिजाब प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे। दोनही न्यायमूर्तींच्या मतमतांतरांमुळे आता मोठं खंडपीठ फैसला करणार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं सोलापूर विद्यापीठात आंदोलन। वारंवार निवेदन देऊनही निकालामधल्या त्रुटी दुरुस्त न केल्यानं कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन। आमिर खानच्या जाहिरातीवर भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रांचा आक्षेप। गृहप्रवेशाच्या प्रथेचा अपमान केल्याचा आरोप। एसटी महामंडळाला शासनाची 300 कोटींची मदत। कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा। एसटी महामंडळानं केली होती 738 कोटींची मागणी। विदर्भात 13 जणांना सावज बनवणारा नरभक्षक सीटी वन वाघ अखेर जेरबंद। गडचिरोलीमध्ये वन खात्याला मोठं यश। 5 जिल्ह्यांनी सोडला सुटकेचा निश्वास। ब्राझीलला मागे टाकत साखर उत्पादनात भारत जगात अव्वल। साखरेचं 36.88 मिलियन मेट्रिक टन विक्रमी उत्पादन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।